नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्याने राज्य सरकार आणि सिडको विमानतळाच्या कामाला वेगाने लागले आहे. त्यासाठी विमानतळामुळे बाधित होणाऱ्या 10 गावांचे स्थलांतर करण्याचे आदेश सिडकोने काढले आहेत. या निर्णयाला विरोध करण्यासाठी शुक्रवारी चिंचवाडा येथील मैदानात प्रकल्पग्रस्तांनी जाहीर मेळावा घेतला. योग्य आणि शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जात नाही तोवर स्थलांतराला विरोध राहील अशी भूमिका या मेळाव्यातून जाहीर केली गेली. यावेळी सर्व पक्ष नेत्यांनी ग्रामस्थांना पाठिंबा दर्शवला. मेळाव्याला माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, आमदार मनोहर भोईर, कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी हजेरी लावली होती. विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीनं त्यांच्या मागण्या ज्या अपुऱ्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आज ही प्रकल्पग्रस्त विमानतळ प्रकल्पग्रस्तांची परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. अतिशय मोठ्या संख्येनं, प्रचंड संख्येनं इथं सर्व प्रकल्पग्रस्त जमा झालेले आहेत, नेतेमंडळी जमा झालेले आहेत. परवा 25 मे रोजी जी बैठक मुंबईला झाली त्याच्यामध्ये काय काय ठरलं ते सांगण्यात आलं. माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये 70%पेक्षा जास्त मागण्या पूर्ण झाल्याचं आमचे प्रकल्प समितीचे अध्यक्ष नाथा पाटील म्हात्रे आणि हर्षी गर्ज यांनी सांगितलं. ही समाधानाची गोष्ट आहे. 30%, कारण ह्या ठिकाणी आमची प्रामुख्याने जी मागणी आहे का, तुम्ही जेव्हा सर्वे केला त्यावेळेस जी घरं होती त्यांना सगळ्यांना ह्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. मग ते गुगलमध्ये दिसतंय का नाही, इकडं दिसतंय का नाही, तिकडं दिसतंय की नाही, याचं घराची भिंत आहे का, त्याचा गोठा आहे का, हे सगळं सोडून ॲज इट इज तुम्हीच सर्वे केलेला आहात, त्या सर्वेप्रमाणे ह्या ठिकाणी सर्व लोकांचं पुनर्वसन केलं तर हा सगळं प्रश्न सुटणार आहे. पण त्याप्रमाणे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रकल्पस्थ ह्या प्रकल्पाला विरोध करत राहतील. दरम्यान मागण्यांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.